नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खातोय पोहे. ऍक्च्युली सकाळचे 10 वाजलेत आणि आज इशिका चालली आहे घरी तिच्या, आणि आता थोडा वेळ निघू आम्ही इशिकाच्या घरी उलवेला. चला फटाफट पोहे घालून घेतो, निघायचं आहे. तर इशिकेला सोडलं घरी आणि आता मी चालू माझ्या घरी. ए रिसला गाडी आहे का? हा चल ना लगा ते. वैसे भी मेरा बाइक है. क्या साइकिल लेके आ रहे है? अरे हो गया, फिर से कर था पर चालू जा तू कर वापस. ए क्या बाइक है मेरा, तेरा साइकिल देखा है क्या? ए रेस लगा है क्या? अरे क्या रेस लगा है क्या? बाइक है बाइक, तेरा साइकिल है साइकिल. ए शेर की दाढ़ी काफी है, आज चल मैदान में दिखाता हूँ. हाँ चल चल आता हूँ. एक्शन. ए रिश लगा रहे क्या? कैमरा में क्यों? हाँ मैं इतेश इतेश इतेश. हाँ बोल. तू पण बोला, तुझंच पहिले पहिले रेस. ए रिश लगा रहे क्या? अरे क्या रिश लगाएगा, मेरी बाइक तेरी साइकिल. अरे शेर की दहाड़ी काफी है, तू आ मैदान में दिखा दो तेरे. हाँ चल चल आ जा. हाँ चला. हाँ मेरे कैमरे में देखी बोल. ए रिश लगा रहे क्या? हाँ चल ना, मेरी बाइक है मेरी साइकिल है. अबे कैमरे कैमरे. ओके डन. ए रिस लगा रहे क्या? फिर से जोरत बोला जरा. ए रिस लगा रहे क्या? अरे क्या रिस लगाएगा, मेरा बाइक है तेरा साइकिल है. अबे शेर की दाढ़ी काफी, तू मैदान में आदर को दिखाता है. चल चल आता हूँ. चला चल चल या क्या तेरी साइकिल मेरी बाइक, तू कहाँ पे? मैं मंजिल पे रहते मंजिल पे रहते. अरे हळूहळू की तुला पाय पाय जायचंय. रेडी रेडी. एक्शन एक्शन. अरे काउंटडाउन ले चल. ए ले ले. 1 2 3 दिल को कराया. ए रेस पे दंदो रेस पे दंदो. चल चल यार इस पेट्रोल को भी अब भी खत्म होना था. अरे यार इस पेट्रोल को भी अब भी खत्म होना था. एक्शन. मैं कुछ बोलता नहीं ना माम, मजाक नहीं, बहुत फायदा उठाते. अरे मैं कुछ बोलता नहीं ना माम, मजाक नहीं, बहुत फायदा उठाते. ओगी 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 को लाइक करो, फॉलो करो, सब्सक्राइब करो. ए तो बोले ला, मैं कुछ बोलता नहीं ना माम, मज्जाक नहीं, बहुत फायदा होता. आमची रील करून झालेली आहे आता, एक रील करून झालेली आहे. संध्याकाळी अपलोड करायचे आता दोन झाले करायचे दोन झाले, तुझी एक झाली ना. आमची मुंबई जीवाची मुंबई. आमचं क्वालिफाय नाही झाली. क्वालिफाय नाही झाले मग काय झालं? हा मुझे छोड़ कर जो तुम जाओगे बड़ा पछताओगे. किती रील बनवल्या? दोन.
तू किती बनवल्या? तामा दोन कशाला बोलतो? तू किती बनवल्या? एकच बनवले. दोन बनवले ना? खोट बोलतो. अरे हा, मी तर दुसरी व्हिडिओ काढले ना तुमची. मी तर दोन. हॅलो, कुठे आहेस रे? पाहुणे आला. कंटेंट ही कंटेंट. रेडी ऍक्शन. चलते चलते चलते. तेरी आदा 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 पादा कोण पादा के मरता हूं बोलते के नाही बोलाय के बोलाय पुढे जा. गे गे बंद नको करू. स्टार्ट. रेडी स्टार्ट. चलते. तेरी आदा 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 पादा कोण पादा मामू विका घोडा पादा आम राम दोस. ये तेरी आदा 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 पादा कोण पादा मामू जिका घोडा पादा आम डाम दोस. आज आम्ही चाललोय करंजळेला. तर माधुरीचे आई वडील आलेले आहेत करंजळेला, तिच्या भावाच्या घरी. तो तिकडेच चाललोय आम्ही. तर जाता जाता आम्ही मिसळ खाणार आहे, कारण भरपूर लेट झालं, ऑलरेडी 10:30 वाजलेले आहेत. तर मिसळ खाऊन निघू इकडे. मोठा देवीची मिसळ आहे खांदा कोल्हीमध्ये, तिकडे खाऊ आणि निघू. झालं काम? नाही, एकच मिनटं. ओके, थोडंसं माधुरीचं काम पण होतं सकाळपासून, ती कामाला बसली. सो लवकर बोलो काम करून घे. बाहेर मिसळ खाऊ त्यांना भेटू, मला पण भरपूर काम आहे पुढे. चला दिवसाची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तापाला आलेलो आहे मिसळ खायला. माधुरीची स्पेशल ठिकाण आहे, झणझणीत मिसळ भेटते इकडे खांदा कॉलनीमध्ये. मोठा देवी मिसळ म्हणून आहे. आम्ही इथे रेग्युलर म्हणजे महिन्यातून कधीतरी खातो. मस्त लागते मिसळ आणि एकदम झणझणीत आहे. पुणेरी मिसळ आहे, तरी बघू शकता तुम्ही. तुम्हाला लाल लाल तरी मटकी मटकी मिसळ आहे. त्याच्यामध्ये बटाटा पण देतात ते, पण बटाटा आम्ही घेत नाही. बटाटा मला जास्त आवडत नाही, माधुरीला पण नाही आवडत जास्त. तर झणझणीत मिसळ आहे. भरपूर वेळा ट्राय केली आणि मस्त वाटले. पाव मिरची कांदा टेस्टी पण आहे, जवळ पण आहे आम्हाला. खरंच टेस्टी. तुम्ही एकदा येऊन बघा. मोठा देवी मिसळ खांदा कॉलनी ब्रिजच्या बाजूलाच आहे. इकडे नवीन पनवेल, न्यू पनवेल आणि खांदा कॉलनीचा ब्रिज येतो त्याच्या खालीच आहे. मुथूट फायनान्स आहे बाजूला, त्याच्या वाटच आहे. सो तुम्ही एकदा या, नक्की ट्राय करा. मस्त मिसळ. बघा कशी खाते बघा. आता सुरुवात पण केली, माझी वाट पण नाही बघितली की सुरुवात. चला मी पण खाऊन घेतो. आता कंट्रोल होत नाही, पाणी सुटले तोंडाला. आणि इकडचा वडापाव एक नंबर घ्यायचो. म्हणजे हे भरपूर आधीपासून आहे, भरपूर वर्षापासून खांदा कॉलनी. तर तिकडे आम्ही वडापावच खायचो यायचा. तर इकडे आलं मिसळ आम्ही ट्राय केली, पण वडापाव बोलला तुम्ही. किती वर्षापासून आहे? 2005 पासून. मध्ये शॉप कधीपासून चालू झालं? महानगरपालिका झाल्यापासून. म्हणजे 16 पासून. समजा 16 पासून इकडेच आहेत. त्यांची मिसळ आणि वडापाव स्पेशल आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा इकडे. तर इकडे तुम्ही बघू शकता, इथे ब्रिज आहे पनवेलला, खांदा कोल्हे टू पनवेल, न्यू पनवेलचा. तर खालीच आहे. इकडे तुम्ही येऊन मोठा देवी इकडे कोणालाही विचारू शकता. सेक्टर 10 मारुती सदन बिल्डिंगचं नाव आहे. मुथूट फायनान्सच्या बाजूला. तुम्ही कधीपासून खाते वडापाव? आम्ही जायचं तेव्हापासून इथे खांदा कॉलनी जायचं, तेव्हापासून आम्ही कस्टमर त्यांचे खांदा कॉलनी. मी पण ॲक्च्युली खांदा कॉलनी जेव्हापासून आलो आहे, मी लहानपणी पण मी हळू जायचो आणि काकांच्याकडे वडेपाव खाऊन जायचो. मम्मीला पण माहीत पण असायचं कधी. तर 3 तासात सगळे वडेपाव संपत जायचे अक्षरशः. सकाळी 7 ते 11 पकडा. 7 ते 11 ना? म्हणजे 11 वाजेपर्यंत भेटणारच. तिथून पुढे काही गॅरंटी नाही राहत, कधी उशीर होतो. तर 7 ते 11 आम्ही पण भरपूर वेळा लेट आलेलो, पण यांचं सगळं संपतं. सो 7 ते 11 वाजेपर्यंत तुम्ही या. 4 ते 7 वडापावसाठी. वडापावसाठी संध्याकाळी 4 ते 7. आणि मिसळ आणि वडापाव खायचं असेल तर 7 ते 11 बरोबर. हो, 11 वाजेपर्यंत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही टीप आहे या व्हिडिओची. कारण 11 वाजल्यानंतर कधी कधी असतं, कधी कधी रातो कधी संपत आहे असं पण होतं. आज आम्ही लवकर आलो म्हणून आम्ही लवकर निघालो घरातून 10:30, कारण मला माहिती आहे 11 नंतर काकाकडे काय नसतं. चला का? हो चला, आता आम्ही निघतो करंजळेला. जायचं आहे. बाजूने पण पार्सल घेतले वडेभाव. घेतले पार्सल? नाही. चला निघतो. चला का? हो. Oh.
काय घ्यायचं खारी पप्पांना घ्यायचं पप्पा मम्मीला खारी घ्यायची आम्ही पाऊ गेलो आणि गणेशला खारी घ्यायची ही बोलते गणेशला खारी आवडते सो खारी घेतो आता मी तर इकडची खारी मस्त आहे अँगर बेकरीची नक्की एकदा खाऊन मस्त खारी एकदम फ्रेश भेटते आणि घेतली गरम आहे फुल गरम आहे मस्त लागते सोनू आम्हाला भेटली आहे बाहेरच बिल्डिंगच्या आली तुला सूर्यप्रकाश घ्यायला आली का तू सूर्यप्रकाश घ्यायला आली सूर्यप्रकाश तर सोनू आम्हाला बाहेरच दिसली चला आता घरी वडापाव आणलाय काय ते मासे 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 हाय करा तू हाय हाय हे बस 1 2 बाय चला आपण साफ करूया काय मच्छी करताय काय करताय मच्छी करताय पाणी पी पाणी पितेस तू पिव मी पिव मी पिव हाय बोला हाय 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 बोला हाय लाइक करा बोला लाइक करा व्हिडिओ बोला लाईक करा याच्या कोण तिकडे बोल लाईक बोला लाईक करा लाईक करा व्हिडिओ आणि असा राहुल दाचा हल्दी सोहळा आज यो ब्रो नवरदेव उद्या लग्न आहे आणि आज हळदीची तयारी झाली इकडे चालली हळदीची तयारी तर आता संध्याकाळी हळदी आहे आज काय काय तयारी झाली सगळी तयारी झाली सो सगळी तयारी झाली आहे टेरेस मस्तपैकी सेट झालेला आहे खाली मस्त नाचायचं एकदम पद्धतशीर झालं आहे एस के डी जे वाला त्याचा सेटअप तयार करतोय त्याचा डीजे हा डीजेचा सेटअप ना सगळं हा डीजेचा सगळं आणि इथं तुम्ही आतुरता बघू शकता करणारे लोक मला सारखे विचारत आहेत काय कुठला आहे सर विचारत आणि काही जे सकाळपासून जे हे बघू शकता तुम्ही त्याचे तुम्ही डोळे बघू शकता डोळे बघू शकता हे बघा ही आहे आतुरता याला बोलतात आतुरता समोरच्या मध्ये पण आतुरता निर्माण करणार ही या मुलाची खासियत आहे याचं मुलं नाव आहे राजेंद्र जाधव बघू शकता तुम्ही पूर्ण सेटअप इथं रॉयल झालेला आहे आपली हळद स्टार्ट होणार आहे 7 वाजता विथ परमिशन 10 वाजेपर्यंत आणि विदाऊट परमिशन 12 वाजे कंटिन्यू राहणार आहे लाइटिंग सेटअप चाललेलं आहे सो वी हॅव अ व्हेरी स्पेशल पर्सन फॉर डीजे ऑपरेटिंग अँड डीजे सेटअप हिज नेम इज मिस्टर विनायक शिंदे माझ्या लग्नाची पण सगळी मंडपाची तयारी आहे सगळी वन ऑफ द फेमस डीजे मास्टर इन पनवेल इन नवी मुंबई सो यू कॅन लुक ॲट हिज लाईट सेटअप ऑल्सो हाऊ ही हिज अरेंजिंग द लाईट्स टेकिंग फुल एफर्ट्स सो स्पीक इन इंग्लिश येस सो बेसिकली ही लाईक्स टू स्पीक इन मराठी सो वी विल कंटिन्यू इन मराठी विथ हिम सो विनायक भाय आज तुम्हाला ही राहुल कांबळेंची ऑर्डर भेटलेली आहे तुम्हाला कसं वाटतंय आणि तुम्ही तुमचे 100% द्यायला कसा प्रयत्न करणार आहात रात्री संध्याकाळी एक गाणं रिपीट नाही आलं पाहिजे सगळी नवीन गाणी वाजली पाहिजे आणि सगळ्या मुलांचा जल्लोष वाढवायचा आहे तुम्हाला सगळ्या पोरांचा
सर बघू शकता त्यांनी कशी वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स लावल्या आहेत, तर आपल्याला इथं 8 लाईटी ते लावून देत आहे. आणि इकडून एंट्रन्स आहे, तुम्ही बघू शकता इकडून राहुलाची बिल्डिंग आहे, बिल्डिंग मी बिल्डिंगमध्ये राहतो, इथून इथून एंट्रन्स येणार. आणि हा फक्त मंडप आहे, ही आमची बिल्डिंग आहे आणि हे आमचे बिल्डिंगचे मॅनेजर. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, भाकरी भाकरी बघा, भाकरी आलेली आहे. आता संध्याकाळी दिसतील तुम्हाला. और हर्षद, देर इज अ मेन इम्पॉर्टंट गाय, हर्षद द मिलिंद गाबा, हे इज अ म्युझिशियन अँड आर्टिस्ट, सो प्लीज सिंग अ सॉन्ग. पुअर आर्टिस्ट, प्लीज सिंग अ सॉन्ग, प्लीज सिंग अ सॉन्ग फॉर राहुल. हाय 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 करा, हाय हाय कर मामाला, हॅलो कर, येड घाबरतो. हाय असं कर, असं कर, घे घे हातात, घे हातात घेऊ कॅमेरा. तर आता चाललेलो आहे राहुल त्याच्या हळदीला, लेट्स सी. आज राहुल दादाची हळदी आहे आणि अँडी ब्रो खूप असा डान्स करणार आहे, ते दिसेल तुम्हाला. झोपायची तरी भरपूर झोप आली, भरपूर थकलो आहे, रील्स पण केले, एडिटिंग पण झाली. तर आजसाठी एवढंच, इथेपर्यंत आला असेल ब्लॉग, आवडला असेल लाईक करायला विसरू नका, व्हिडिओ लाईक किंवा डिसलाईक करून जावा, कमेंट करा
आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. जे लाल बटन असेल सबस्क्राइबचं ते प्रेस करा, त्याच्या बाजूची नोटिफिकेशन बेल पण दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बाय बाय. गेलो करत मन मन गुण गदा पुरणी रील एडिक्ट.